मगु सतली भानगढ़ मगु सतली भानगढ़ मगु सतली उद्या बाया जर आल्या तर काय म्हणत्या जरा आईसान काढलं म्हणजे मन मोकळ्याने उग बाया सोयाबीन उठत्या कशाला आली बाय इकडं आयताना मरणाचा आयता नाही काही तर अहो ते आले इकडं नाही आला इकडं अहो काल ना खूप भांडणं झाले सूरज भाऊजी आलते घरी त्यांना म्हटलं दरवाजाची कडी लावून द्या तेवढं ते आले आणि आमच्यावरती संशय घातला त्यांना पण खूप बोलले आणि मला पण घरात कोंडून गेलं होतं अक्षयानी हा मी ओरडले तेव्हा शेजारच्यांनी खोललं आणि कुठे गेले काय माहिती मला वाटलं तुमच्याकडे चालले असं लईच मोठा दानका गोळ झालाकडे काय कर एक काम कर आता तू त्याचा काय लोड घेऊ नको नाही तिला बावडट हो ग तुला हानीन फिनीन तू एक काम कर आता तू माझ्या संग चल तुला मामाच्या घरी सोडतो बरं मी अहो पण ते कुठे गेले ते कुठं असन त्याचं काय टेन्शन घेते का गाव सोडून चालला काय ती जरा वातावरण जरा शांत झालं का पुन्हा मी तुला आणतो हो वापस तुम्ही समजून सांगा मी सांगतो समजून चाल चल बरं तू चल पाहिले चिकन व्हाया घातलं इकडे आज कुठं काय डाका फिका झाला त्या काय राव आता कोणच्या बायचा नंबर आहे काय की गडे गडी तर फुल तयारीत आहे डाका टाकायला ए काक्या अरे माझं वय राहिलंय का आता डाका टाकायचं वय नाही म्हणतात तर काय डबल डबल हातांत होतं दाढीला एकाच हातात नाही काय मिळा लागत तुमचा अहो अजून बी बायराव मागत ना तुमच्या ए काक्या शोभत कर तुला म्हाताऱ्या माणसाला टिंगल करायला अहो आपा तुमचे कायला टिंगल आणि फिंगल करतोय मी अहो खरं बोलणारा माणूस आहे मी जुन्याच गाड्या कचा कचावरे देत असतात आपल्याला माहिती हां ए बाबा काक्या तुलाच मला बोलू द्यायचा पण कसं काय येणं केलं गाड्या काय महत्वाची खबर आणलीत का काय अहो लईच महत्वाची आणली ना खबर राव ती सांगाय आलो तुम्हाला सांग बरं काय लवकर ती तुम्ही समद काम बाजूला ठेवाकडे पहिले एक महत्वाचं काम करा बरं त्या सूर्जेच्या बायकोला पहिलं आणाकडे राव ती मित्राच्या बायका साध्या गप्पागप चाललं घरात घेऊन राव टेन्शन येत आहे राव बघून आणि काय हे बाबा अरे मीच आणायला गेलो तो तिला पाय घातली कोणाचा तरी हात धरून गेली काय करायचं ओ आप्पा ती पोरगी राव लई चांगली राव गुणाची होतं लिकरू ती कायला एखाद्या लेकराला नावं ठेवतात बरं तुम्ही तिची चौकशी नीट केली का तुम्ही अरे काय क्या मला पण सुरुवातीला विश्वास बसला नाही रे हो पण ती गोष्टच खरी आहे आता खरं आहे म्हणल्यावर कशी आई घालायची आता आम्ही आता काय मग सूर्जाला दुसरी बायको बघा ना काय इलाजच नाही तुम्हाला काय चिल्लर गोष्टीत ती बघावंच लागती नाही तर गपागप दुसऱ्याच्या घरात शिरण अजून ती आवलात डेंजर माणूस आहे ती सूर्जा का खेळ अरे त्या कामाला आपली आई घाई असते काय स्पेशल माणूस लावला त्या कामासाठी आपा तुमचा नादच खोळा पण त्या बायाच्या नादात त्या खुनाचा तपास राहायचा मागच त्याच्याकडे बी लक्ष द्या औ हे काख्या अरे बायाच्या नादात अडकायला मला काय छपरी बिपरी समजलंच काय हा अरे खाल्लं पोट भरलं हा हात धुतला विषय सोडला पुन्हा खरकाट्या ताटाकडं बघायची सवय नाही आपल्याला आप्पा तुमच्या पुढे का नाही तोंडात बोळा घातल्यासारखंच गप मारून पडावं लागतंय बघा काय काळजी करू नको त्याची उद्या राहणार ते दोन तीन माणसं त्या कामासाठी बोलविलेत बघू काय आहे ते उद्या बरं बरं आप्पा चालतंय मग उद्या त्याला बघू आता काय होईल दिवस बी मावळा दहा टाईम झाला आहे माझ्या जातो मग उद्या येतो राहणार हो येऊ का मग ए काका बोला की अरे जुन्या खेळातली आपली माणसं आहे ती हा जरा व्यवस्थितशीर लक्ष द्या शिवाजीराव हा बोला आपली जुनीच हत्यारं वापरायची आगाव डोकं लावायचं नाही तू बुळबुळ करायचं नाही रे गडबड करशील हा तुमचं मेलेलं पांघरून आहे तू उजगारात आणू नका हा सांगितलं तेवढं करायचं कळलं का हो लागा कामाला चला निघा पाटील तुम्ही काहीच काळजी करू नका मी आत्ता कामाला लागतो
आणि चार दोन पोरं सांभाळायच्या तुम्हाला, बघा जरा आमच्याकडे बी 90-90 काय. अय देशी प्रेमी, आधी काम करा, मायगाला तिकडे जाऊन नीट नीटकी. आणि तुला प्यायला दारू काय, अरे तुला डोंगण द्यायचा दारू देतो मी तुला, निघ बर तू. बरोबर सरपंच साहेब, तेवढं खांडखुंडाचं बघा. अरे आधी कामाला तरी लागा, संध्याकाळी जातो मी जुबरीच्या पोल्ट्रीवर, 10-15 उगं मस्त मेलेल्या कोंबड्या आणतो गो बाजून फेजून ताईट. हा आणि निघा बरं तुम्ही आता वाड्यावाडीने, घराबर आहे तुमची आता. का करा यार, खुनाचा तपास लागला म्हणून समजायचं. चांगला लागन खुनाचा तपास आपा, कुठून आणले तो हुडकून ही खदरावळी, थोबडरची माशी उठते का ह्यांच्या, आणि ही खुनाचा तपास लावित असते ते. अवापा गावात मेलेलं कुत्र सध्या आय घाण्याला सापडायचं नाही हो, आणि ही काय खुनाचा तपास करते ते, कुठून आणले तो खदरावळी हुडकून तुम्ही ही, आणि म्हणे छकुरीचा खुनाचा तपास ही करत्यान, घरीत नसते तर काय ना दुसरी माणसं बघा तुम्ही. ए का करा, अरे काळजीच करू नको, अरे ह्यांना एक दारूचं कॅन हो आणि एक मटणाचं भगून दिलं ना, काम संपलं रे ह्यांचं. अहो आप्पा अगदी बरोबर बोलात बघा तुम्ही, मटणाचं तुकडं आणि दारूचा गोट, भल्या भल्याची आईनी जिवली राव त्यांनी काय हो. ए भाडकव काक्या, अरे उभं आयुष्य संपत आलं, दारूच्या एका थांबाचा वास सुद्धा घेतलेला नाही, कळलं का. आप्पा तुम्हाला काय ह्याला दारूच्या वासाची गरज आहे हो, नुसत्या बायाच्या वासावूनच अग बाया 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 बाया, तुमचा नाद करून जमायचा का, मुवाकडान किआवडान घ्याहोडान काय बी मिळेल तुमच्याकडे राव, तुम्ही काय अग असा मी काय साधी काय दणगी असा मी तुम्ही. मायला ए भाडकव काक्या, आमच्या वासाचं तुला लय लक्षात राहते रे. आबेट्यो तुम्ही चाटीत फिरता त्याचं कसं काय काय राव आप्पा, एका झटक्यात राव तुम्ही उबाटी आमची आई आडवी करतात, आम्ही आमचं तोंड शिवून घेतात बरे. काका लयच मनावर लावून घेतोच रा, आणि हे ते आय घाले कुठे सुरजा, तिकडं आय घाली तर असं ना आंबरे झोपला असेल ती, आणि मग चल ना बघू. तुम्ही तुमचं जावा मला जनावर पाणी पाजायच्या ते, मग ये जनावर पाणी पाजून ये. हो जाऊ हो. ए सुरजा भाडकव, सुरजा. अयो अप्पा, अयो असे किती दिवस लोकांच्या रानात पडणार आहेस रे. अरे तू पाटलाचा पोरगायस, पाटलाचा राजाच्या बापासारखं राहायचं, मस्त फिरायचं, मिजाज दाखवायची, आणि इथं लोकांच्या रानात लुळत बसला. राजासारखं सुख तिथं असतं ना, इथं कशाला मी माय घातली असती, इथंच बरं वाटतंय मला. अरे नालायका लाज धर जरा, आपल्या रानात रोज 40-40 माणसं काम करतेत, आणि तू लोकांच्या रानात लुळत बसतो नालायक. अहो झोपड्यातच जर घास गोड लागत असन तर काय त्या राजवाड्याचं करायचं तुमच्या, बरं आहे माझं इथंच. ए कुत्र्या, अरे मी काढलंय तुला, मी मला शिकवायला लागला नालायक कुठला. आता ती तुम्हालाच माहीत, तुम्ही काढलंय का दुसऱ्याने काढलंय ती, मी काय बघत बसलो होतो काय. ए नालायका पुढचं रान हनवू का, तू आता काय कर घरी चल, चटकन घरी चल, तुला अशी मस्त पोरगी बघायला लावली असं धुमधडक्यात लग्न लावून देऊ. अयो आप्पा रात्री तुमची झोप नाही काय वाटतंय झाली नीट का, प्याय बिया चालू केली, लग्न लावून देतो म्हणे. ए नालायका मी रात्री भरपूर झोपलोय, आता तुझ्या झोपायची तयारी करायची, चल उठ लवकर घरला. वायला ओ आप्पा तुम्ही अजून 10-15 बाया संग झोपा गाड्या, मला नका तयारीन बियारी दाखवू, माझी एकटी बायको मला बरी आहे, काय झोपायचंय ती माझा कण तिथं जिरून घेईन मी तिच्यापाशी, म्हणून लग्न करून देतो दुसरं, एकीपाशीच मला काय ऐकायची ती घालतो ना. अरे त्या बायकोचं खूळ डोक्यातून काढून टाक, दुसऱ्याखाली आईने जिवली येते ना. आयला 12 हाल म्हाताऱ्यानं 90 हाणून आले काय की देसमाड, दिसायला लागलाय मला आकार तसाच. ए भाडकव बायकोला लांब ठेवून बाहेर तोंड मारतोस, हा आणि मग ती बी कुणा खाली तरी आई घालणार ना.
आयला आप्पा खरच म्हणता काय औ माझी बायको नाही राव अशी करायची लय तिचा माझ्यावर जीव आहे राव ए बाबा अरे मी स्वतः खात्री केली आयो लयच कसतरी व्हायला लागलं आप्पा तुमच्या पाया पडतो गड्या काय बी करा तिकडे पण माझ्या बायकोला घेऊन या बरं परत अरे नालायका ती दुसऱ्या खाली झोपायला गेली आणि तिथून वळीत आणू तिला हा आप्पा मला काय सांगू नका गड्या 10 जणा खाली झोपू द्या पण माझी माझी पूजा मला द्या बरं आणून मला काही घेणं देणं नाही ए नालायका 12 कुटाने करायचे पण बाईच्या नादात अडकायचं नाही हा अरे ती एक गेली म्हणजे काय झालं अशा 10 पुरी उभा करतो ते मला नका तसलं काय सांगू 10 उभा करतो 50 उभा करतो मला पूजाच पाहिजे नाहीतर मी असाच मोकळा फिरन बघा त्या सड्यासारखं पण दुसरं लग्न नसतोय करीत माझा जीव अडकायलाय तिच्यात काय बी करा 12 भानगडी करताना माझी बायको आणू शकत नाहीत काय तुम्ही अरे भाडकाऊ तुला कवा अक्कल यायची रे अरे गाडीचं टायर फुटलं ना त्याला बदलावंच लागतंय ती तुम्हीच बदला गाडीचे टायर कारण तुम्हाला एका गाडीला 4-4 टायर लागतात आम्हाला एकच बाद झालं ए घाल तुझी माय तशीच बघ तुझं तू हां राम राम ए आपा राम 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 अरे झालं का नाही नियोजन काही हा आपा असलं खतरनाक नियोजन करून आलो का नाही अग बाया 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 त्या औदाचा उद्याच भेटायचं म्हणते तुम्हाला ए काका अरे लय मस्त बातमी आणली एक काम कर त्याला आपल्या रानाकडे घेऊन हा मस्त पैकी कोंबडं भाजायला लावतो हा आपा कोंबडा आणि फिंबडा कशाला भाजायचा आहे बाबा अजून ती बाई आपल्यालाच भाजून खाईन बेकार आहे बाई तीन काका आपल्याला पाठीण म्हणतात हा लय भल्या भल्याला कोंबडीची नाव कोंबडीची अंडी चारली ती अहो आप्पा तुमचा कशाला नाद करायचा आहे कुणी अहो तुम्ही कोंबडीची अंडी काय त्या कोंबडीची कांडी चाराय बसलात राव मग नादच करायचं ना आपला कुणी अहो तू कर नियोजन बाकीचं बघतो मी बरे 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 ते काय लागतो लगेच कामाला ठीक आहे निघू का मग हो हो राम राम किती वाढूळ झाले अय आप्पा हित वाढूळ असत का जरा उतला की पाय पटपटा राव ती जी असच बाई चढायची आपल्यावर अजून काय ए काय खेळा अरे चढाचढीच काय हमेशा गोष्टी करतो रे आता आपण चढू रे कुठे ती बाई दाखव बरं मला अहो आप्पा तुमच्याच कोट्यावर बसिल केळ खात तिला मायला का क्या लय चाबराज कर तू म्हणजे माझ्या आधी तू केळ चारून रिकामा झाला काय आप्पा तुम्हीच नातं का म्हणला तिची आवडी निवडी बघ म्हणून का क्या अरे केळ आवडतात काय तिला अहो आप्पा तशी 1.5 डझनच्या आयला ओढा लावलाय तिने अजून दणका चालूच आहे तिचा केळावर केळ खाती ती काय आता सांगावं तुम्हाला का क्या तू नुसतं बघत राह रे आज त्याला असं पिकलेलं खेळ चारतो एका खेळातच गार झाली पाहिजे तुम्ही काय करायचं ते करागडे तिथं नाहीतर ना ते आपल्याला खेळ चारीन उगा बसावं लागेल पुन्हा कणत आपल्या दोघाला घेण्यान देण्याचं अवघड असतंय पुन्हा ए का खेळ अरे कशाचा बी लोड घेतोस तू चल बर चला चला इकडं आण बरं पिशवी ते चला बरं हा पुढे म्हणजे जरा रस्ता उरकन आता पिशवी घातल्यावर जरा तड तड तलाय तिथं पाट लावून ते हा असे मॅडम आली बघा नमस्कार मॅडम बोला पाटील बोलतो मॅडम तुमचा फार वेळ घेत नाही मी बोला बोला निवांतपणे बोला आपल्याकडे भरपूर वेळ आहे ही केळी संपली की आपल्याला उसाकडे जायचंय मॅडम सूर्याचा बाप आहे म्हणून मी सांगतो अहो त्या भाडकाऊला
डोंगणावर बसलेलं मच्छर कधी मारता आलं नाही आणि तो पुरी मारतो काय पाटील जे लहान लहान मच्छर आहेत ना तेच मोठी मोठी कांड करून जातात त्यामुळे मला नका शहाणपणा शिकू मॅडम आमचा हमेशा पोलीस स्टेशनला सहकार्य राहिलेलं आहे त्याच्यामुळं या कोणाचा तपास करण्यामध्ये आमचा हातभार लागणार आहे तुम्हाला पाटील चोराने चोर पकडायचा तर कसा काय मेळ बसायचा मॅडम वाकडत शिरायचं नाही तर बेकार परिणाम होईल पाटील मला जास्त बोलायला आवडत नाही तरी पण बोलते तुमचं ऊसाची अशी वाट लावेन ना बूड तिकडं आणि शेंडा तिकडे ही तर काहीच नाही अख्खा शेतात तुमचा नांगर फिरवेन सरपंच सांगा पाटलांना नीट हे जे पांडे झालेले आहेत ना ते पण ठेवणार नाही कळलं का चालक चला खाऊन घ्या केळी ए पाजण्या अरे केळावर काय पडला तुला शिसारी लागली काय अरे बाई आता खप्पा खप चढून गेलेली बघितलीच का माझ्यावर काय झालं चढायला जिथं चढायचं तिथं चालला नाही तर मला तर लय म्हणत होतात की गार करतो गरम करतो कुठं फपईचा चिक काढतो आणि आता काय गप बसला तर तोंड घेऊन ए काके अरे एखादा फौजदार असतं ना अरे त्याला कवात मिशेत गुंडाळ असतं रे अरे पण हे बाई माणूस पडलं रे त्याच्यात देख ना हा ह्याला मिशेत गुंडाळून चालत असतंय का अरे ह्याला धोत्राच्या सोगेत गुंडाळावं लागते आईला आपा तुमचा नादच खोळाय बरं कुठं कुठं धोतर वल करतान त्याचा काय मिळच लागायचा नाही इकडे काक्या तुला धोत्राची पावरच माहीत नाही आपा तुमचं धोतर वल व्हायच्या अगोदर काहीतरी निवेदन लाव बरं चला बरं चला खायचं की तुम्हाला खावा की आम्ही आडून गेल्या खायचं की हा धरके दलिंद्रेच कर तू तुला काम सांगावर ना करे दहाय लावलं दहता येईना नीट आवड म्हणलं आवळीना नीट काय त्याच्या आईला पण होतीच रे तू घरी कर नीट नुसतं खायचं गावात बोंबलं थिंडाय सांग तुला अरे हाताला हिसक देतो जरा दमानी कर की मग अरे ही प्रेशर असतंय वरी तिकडं गण आहे दहा प्रेशरनी पाणी पुन्हा इथं लीक झाल्यावर काय करतो धर दे आवड नीट हिसक दिल्यावर हाताला माझ्या कसं होईन मग अरे हिथं बाता बाता काढल्यावर पुन्हा काय करतो सगळे ताट झाल्या सगळ्या शिरा हाताच्या काय धरी काढता नट काढ हितला पाना काका ओय काका अरे अरे काळ्या काळ्या रानात एवढी गुरी पण आपसरा कुणाची आहे बघ ना अयो काय चुकणं मला रे हा काय करायचं चाललं तू तुला काय करायचं मी काही बी करी आलो म्हणल्यावर आलो आवळ म्हणलं आवळायचं काय लोम ते म्हणून विचारायचं नाही जातो मी आता काय कुठं जाऊन करतोय काय माहित झाले
Mala karmana kutha karmana.